नमस्कार, मी रत्नप्रभा चिटणीस. हा सर्वांचं वीर ब्लॉकमध्ये मनापासून स्वागत. रविवार आणि आपल्या ता विशेषता पहिला एपिसोड आहे. आज मी तुम्हाला ग्रामरमधलं नाउन शिकवणार आहे. पहिले मी तुम्हाला डेफिनेशन सांगते. नाउन्स आर द वर्ड द नेम ऑफ नेम्स ऑफ प्लेसेस ॲनिमल सिटीज आयडियाज ऑर फिलिंग्स. आता मराठीत सांगते. तू व्यक्ती स्थळ प्राणी विशेष कल्पना किंवा भावना त्या नावांना नाउन्स असे म्हणतात. ही झाली डेफिनेशन. नाउन्समध्ये दोन प्रकार येतात, कॉमन नाउन अँड प्रॉपर नाउन, जे सामान्य नाम आणि विशेष नाम. कॉमन नाउन म्हणजे सामान्य नाम. ती मी डेफिनेशन सांगते. एकाच प्रकारच्या व्यक्तींना दिलेले सर्वसाधारण नाम सामान्य नाम. उदाहरणार्थ बॉय गर्ल बुक डॉग ट्री सिटी रिवर माउंटन बिल्डिंग रूलर टेबल फॅन फ्लॉड फुल. तर ही झाली उदाहरणार्थ. आता मी तुम्हाला प्रॉपर नाउनची डेफिनेशन सांगते. एखाद्या विशिष्ट व्यक्तीचे कार्याचे किंवा ठिकाणाचे दिलेले नाव म्हणजेच विशेष नाम. ही झाली डेफिनेशन. आता मी उदाहरण सांगते. आता पुणे गोदावरी इंडिया की मलाशा आनंद लंडन मुंबई नर्मदा हिमालय झाली उदाहरण. वन नाउन्समध्ये काँक्रीट नाउन ट्रॅक नाउन व कलेक्टिव्ह नाउन आणखी काही प्रकार आहेत. फर्स्ट काँक्रीट नाउन मूर्त नामे. आता मी तुम्हाला डेफिनेशन सांगते. काँक्रीट नाउन स्टँड फॉर द थिंग्स दॅट वी कॅन ॲक्च्युअली टच सी. वस्तूंना आपण प्रत्यक्ष स्पर्श करू शकता व ज्या वस्तू आपण पाहू शकतो वस्तूंच्या नावाला काँक्रीट नाउन्स म्हणतात. उदाहरणार्थ ऑक्स ट्री लायन बिल्डिंग प्लांट. दुसरे ॲबस्ट्रॅक्ट नाउन म्हणजे भाववाचक नामे. ॲबस्ट्रॅक्ट नाउन स्टँड फॉर आयडियाज ट्रीज फिलिंग्स एक्सेट्रा. वी कांट टच ऑर सी ज्यांना आपण स्पर्श करू शकत नाही किंवा ज्या वस्तू आपण पाहू शकत नाही गुणविशेषांच्या मुलांच्या कृतींच्या भावनांच्या व अवस्थांच्या नामाला ट्रॅक नाउन असे म्हणतात. उदाहरणार्थ एव्हर ही डार्कनेस धूळ तर ट्रूथ काइंडनेस. ही झाली उदाहरण. तिसरे कलेक्टिव्ह नाउन समुदाय वाचक नामे. विशिष्ट व्यक्तींच्या प्राण्यांच्या वस्तूंच्या समूहाला नाम म्हणजे समुदाय वाचक नाम. उदाहरणे काळजीपूर्वक ऐका व लिहून घ्या म्हणजे संघ म्हणजे कळप म्हणजे गुच्छ जुडगा. टीम म्हणजे खेळाडूंचा संघ. एकापेक्षा अधिक खेळाडू एकत्रित असतात म्हणजे प्राण्यांचा कळप व पक्ष्यांचा थवा. एकाच जातीचे पक्षी प्राणी एकत्र असतात. पंच म्हणजे फुलांचा गुच्छ. एकापेक्षा अधिक फुले एकत्र असतात. अशा नामांना कलेक्टिव्ह वाचक म्हणजे समुदाय वाचक नामे म्हणतात. मी तुम्हाला कलेक्टिव्ह नाउन्स सांगणार आहे. डॉग फाइट ऑफ बर्ड्स त्यांचा थवा कळप. डल ऑफ क्लॉज त्यांचे गाठोडे. बंच ऑफ टीथ त्यांचा जुडगा. बंच ऑफ कीज काव्यांचा जुडगा. बंच ऑफ ग्रेप्स द्राक्षांचा घर. बंच ऑफ फ्लॉवर्स फुलांचा गुच्छ. ग्रुप ऑफ चिल्ड्रन मुलांचा समूह. ते बंच ऑफ डॉग्स कुत्र्यांचा कळप. प्राइड ऑफ लायन्स सिंहाचा कळप. ग्रुप ऑफ कॅटल गुरांचा कळप. फ्लॉक ऑफ शीप मेंढ्यांचा कळप. सॉफ स्टुडंट विद्यार्थ्यांचा वर्ग. गँग ऑफ थीव्स चोरांची टोळी. सर्व उदाहरणे मी तुम्हाला सांगितली. तुम्हाला फाईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. हा व्हिडिओ इथे समाप्त होतो आहे. फाईल बरोबर ॲक्च्युली आहे. मी चोरून इंस्टाग्रॅमवर मला तुम्ही टाका. करा क्रिएशन 74 ऑफिशियल. हा तिथे ॲक्टिव्हिटी पाठवा. आपला सप्ताह विशेषचा पहिलाच एपिसोड होता. तुम्हाला ड्रायव्हिंग वर्ड्स बघायला मिळतील. लाईक करा, कॉमेंट्स करा, आपल्या सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर टिक करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.